अमृत योजनेतील अमृत गेले कुठे? पंतप्रधानाच्या आवाज योजनेचा वाजला बोजवारा। भाजपाच्या सत्तेला खरोखरच कंटाळली का जनता? ए बड़े बड़े साफ नहीं कर रहे, जो भी आ रहा बस देख रहा, एडवर्टाइज कर रहा, चले जा रहा, वेल आ रहे तक मेंबर लोगों की अतिशय जास्त समस्यांनी ग्रस्त आहोत। तुम्ही सर्व्हिस लाइन झालेली नाहीये, वेळ पडला तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू। पहा आरआरसी नेटवर्कचा प्रभाग निहाय कार्यक्रम माझे शहर माझा आवाज लवकरच। अकोल्यातील कान्हेरी सरप येथील चिमुकल्यांनी अंकुश चौधरी या कलाशाखेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने भारताचा नकाशा किल्ला तयार केला आहे। या किल्ल्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवी किल्ल्याचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न त्यांचा होता। या भारताच्या नकाशाचा किल्ला पाहण्यासाठी नजीकच्या गावातील ग्रामस्थांनी गर्दी केली आहे। BFA शिकणाऱ्या अंकुशला कलेची आवड आहे, त्यातूनच त्यांनी हा किल्ला साकारला। त्याच्या किल्ल्यासाठी 400 किलो माती लागली, 30 हातांनी सलग 4 दिवस काम करीत हा किल्ला साकारला गेला। या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची रेखीव मूर्ती हिरवी काकड यांनी साकारत या भव्य किल्ल्याची शोभा वाढविली। दिवाळी आली की किल्ला बनवायच्या तयारीत सगळेच लागायचे, लहान का होईना पण किल्ला बनलाय पाहिजे अशी सगळ्यांची भावना असायची। आजकाल मुलांमध्ये याची आवड कमी होत चाललेली दिसते आहे। किल्ले आपापल्या इतिहासाचं दर्शन घडवून देतात, आपल्या पूर्वजांची वीरता पराक्रम निर्धार यांची जाणीव आपल्याला करून देतात। परंपरांना टिकवून ठेवण्यासाठी त्यांना जपावं लागतं, नाहीतर त्या लोप पावत जातात। सगळ्यांमध्ये किल्ल्यांची ही गोडी पुन्हा निर्माण व्हावी या हेतूने यावर्षी सार्वजनिक किल्ला कान्हेजी सरप भवानीनगर येथे हा तयार करण्यात आला। यामध्ये लहान मुलांनी भरभरून सहकार्य केलं। यामध्ये अंकुश चौधरी, रोहित चौधरी, भरत प्रजापती, वैभव पाठे, अभिषेक पाठे, ओम जावरकर, अथर्व हागे, स्वप्नील मोरे, विक्री गोंडाळ, जावेद खान, स्वरित वाडेकर, वेदांत वाडेकर, राम बकाल, मोहन कांगुलवार, रवी सुतार, शाहू भोसले या सर्वांनी सहभाग नोंदविला। छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची संकल्पना केवळ एका प्रदेशापुरती मर्यादित नसून संपूर्ण राष्ट्रासाठी होती, त्याचाच प्रत्यय हा किल्ला साकारताना आला आहे। महाराजांनी जिंकलेले आणि बांधलेले राजगड, तोरणा, कोंढाणा, प्रतापगड आणि अशा शेकडो किल्ल्यांना एकत्रित दाखवण्याच्या उद्देशाने भारताच्या आकारात बनविलेला हा किल्ला त्या भव्य स्वराज्याचं प्रतिबिंब यात भारतगड साकारत लोकांना दाखविलाय। इतिहास, संस्कृती आणि परंपरेची आठवण या दिवाळीत कान्हेरी सरप या लहानशा गावातून जपल्या गेली।